प्रामाणिकता, शुद्धता आणि पारदर्शकतेचे प्रतीक म्हणजेच रतनलाल सी बापना ज्वेलर्स, जहां विश्वास ही परंपरा आहे। कोरोनाच्या महामारीत अनेक डॉक्टर आपले प्राण पणाला लावून आपले कर्तव्य अतिशय हिमतीने आणि जबाबदारीने बजवत आहे, परंतु काही अशा गंभीर रुग्णांवर उपचार करताना ऑक्सिजनचा पुरवठा बद्दल अनेक अडचणींना त्यांना सामोरे जावे लागत आहे। ही बाब निदर्शनास आली असून याबाबतची तक्रार काही डॉक्टरांनी IMA कडे केली असून तक्रारीच्या अनुषंगाने गुरुवारी IMA तर्फे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांची भेट घेण्यात आली आणि अनेक रुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा वेळेवर आणि पुरेशा प्रमाणात होत नसून त्यामुळे रुग्णांवरील उपचार करताना अडचणी वाढत आहे। शासनाने ऑक्सिजन सिलेंडरचे दर ठरवून दिले असतानाही पुरवठादाराकडून त्या शासकीय दरापेक्षा जास्त प्रमाणात पैसे रोखीने घेऊन सिलेंडर पुरवले जात आहे, अशा प्रकारे अनेक मागण्यांचा समावेश या निवेदनात होता। यावेळी IMA चे अध्यक्ष डॉक्टर CG चौधरी, सचिव डॉक्टर राधेश्याम चौधरी आदींची उपस्थिती होते। माननीय जिल्हाधिकारी महोदयांची खासगी कोविड आणि नॉन कोविड हॉस्पिटल्सचा होत असलेल्या ऑक्सिजन पुरवठ्यामधील त्रुटी आणि अडचणींच्या संदर्भात त्यांची भेट घेतली। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की कोविडच्या या जागतिक महामारीमध्ये जळगाव IMA चे अनेक सदस्य फ्रंटवर काम करत आहेत, कोविड आणि नॉन कोविडच्या दोन्ही सर्व्हिसेस ते देत आहेत, परंतु या परिस्थितीमध्ये ऑक्सिजनच्या पुरवठ्यासंदर्भात अनेक आमच्या अडचणी आहेत आणि अनेक पद्धतीने डॉक्टरांची अडवणूक केली जात आहे। एक साधारणतः ऑक्सिजनचा जो केंद्र सरकारने जो रेट ठरवून दिलेला आहे त्या रेटप्रमाणे एक जम्बो सिलेंडर साधारणतः 350 ते 400 रुपयापर्यंत मिळायला पाहिजे, परंतु त्या सरकारने ठरवून दिलेल्या भावापेक्षा जास्त भाव आमच्याकडनं घेतला जातो। त्याचबरोबर जे पुरवठादार आहेत त्यांची सारखी चेकने पैसे न घेता रोखीने ते पैसे मागतात। त्याचबरोबर हा जो पुरवठा आहे हा अनियमितपणे होतो की समजा सकाळी 8 वाजता जर सिलेंडरची नोंदणी केली तर 2-2 वाजेपर्यंत सिलेंडर मिळणार नाही आणि कोविडचे पेशंट जे ऑक्सिजनवर आहेत त्यांच्या जीवनमरणाचा हा प्रश्न आहे। नाशिकमध्ये जी घटना झाली ऑक्सिजनच्या पुरवठ्यामधील अनियमिततेमुळे, तर तशा प्रकारच्या घटना जळगावला होऊ नये या संदर्भामध्ये आम्ही माननीय कलेक्टर महोदयांना ब्रीफ केलं आणि ड्युरा सिलेंडर असेल तर ड्युरा सिलेंडर भरण्यासाठी तिथं बोलवलं जातं, तुमचे माणसं पाठवा, तुमचं वाहन पाठवा। आता डॉक्टर मंडळी हॉस्पिटलच्या ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये व्यस्त असते, अशावेळी डॉक्टरांनी तिथं माणूस पाठवणे, सिलेंडर तिथून भरून आणणे, प्लस जे ठरवलेले चार्जेस आहेत त्याच्यामध्ये देखील जास्त पद्धतीने ते चार्जेस मागितले जातात। तर अशा पद्धतीने अनियमित पुरवठा, ठरवलेल्या रेट्सपेक्षा जास्त रेट्स घेणे, त्याचबरोबर आणखी महत्त्वाची गोष्ट आणि अतिशय धक्कादायक गोष्ट अशी लक्षात आली की आमचे HBIचे महाराष्ट्राचे सचिव डॉक्टर अनिल दादा यांनी परवा काही सिलेंडर चेक केले तर 40 सिलेंडर्समध्ये साधारणतः 140-150 जो प्रेशर अपेक्षित आहे तर 40 पैकी 38 सिलेंडर्स त्यांना ते 100 खाली प्रेशरचे आढळले। म्हणजे एकीकडे रेट जास्त घ्यायचा आणि त्याचबरोबर त्याच्यामध्ये क्वांटिटी कमी द्यायची, अशा दोन्ही बाजूने डॉक्टरांची अडवणूक पुरवठादाराकडनं होते। तर त्या दृष्टीने माननीय जिल्हाधिकारी महोदयांनी लक्ष घालावं आणि डॉक्टरांना नियमित ऑक्सिजनचा पुरवठा होईल, सरकारने ठरवलेल्या दरामध्ये पुरवठा होईल, त्यांचं आर्थिक शोषण केलं जाणार नाही आणि त्याचबरोबर प्रेशर जो आहे, प्रेशर देखील जो अपेक्षित आहे, अभिप्रेत आहे, त्या प्रेशरने ऑक्सिजन पुरवठा व्हावा, अशा आग्रही मागण्या आम्ही माननीय कलेक्टर महोदयांना। जळगावहून जकी अहमद सोबत आनंद शर्मा, इंडिया आप तक न्यूज मराठी। आप देख रहे हैं इंडिया आप तक समाचार, सच्चाई से गहराई तक खबर पहुंचाए आप तक। आजकाल बाहेर गर्दीत जाऊन चिकन खरेदी करणे म्हणजे मोठी रिस्क आहे यार। अरे चिकन खायचं आहे मग टेन्शन कशाला घेतो, बोला चिकन आहे ना। बोला चिकन आपल्या जळगावचे आपले ऍप आहे जे चिकनची पूर्ण हायजीन पाळून डिलिव्हरी करतात। अरे वा, म्हणजे बाहेर जायची आणि कोरोनाचं टेन्शन घ्यायची गरजच नाहीये। हो, बोला चिकन ऍप आताच प्ले स्टोर वरून डाउनलोड कर आणि चिकन ऑर्डर कर। बोला चिकन डाउनलोड करा, चिकनची फ्री डिलिव्हरी मिळवा।